मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं असतानाच आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील 6 वैद्यकीय महाविद्यालयांच्या सुमारे 3000 ज्युनियर डॉक्टरांनी सामूहिकरित्या राजीनामा दिलाय. गेल्या काही दिवसांपासून ज्युनियर डॉक्टरांनी कोरोना झाले असताना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत उपचार मिळावे तसंच डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करावी अशी मागणी मध्य प्रदेश सरकारकडे केली होती. त्यासाठी या डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता. मात्र राज्य सरकार या डॉक्टरांची मागणी मान्य करत नसल्यानं पुढे हे प्रकरण हायकोर्टात सुद्धा गेलं होतं. त्यानंतर हायकोर्टानं यावर गुरुवारी निकाल देताना डॉक्टरांनी पुकारलेला हा संप घटनाबाह्य असल्याचं सांगत त्यांना 24 तासाच्या आत कामावर परतण्याचे आदेश दिले होते. मात्र हायकोर्टाने दिलेला हा निर्णय डॉक्टरांना मान्य नसल्यानं सुमारे 3000 ज्युनियर डॉक्टरांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. तसंच मध्य प्रदेश सरकारने आमच्या सोबत चर्चा केली तर यावर काही तोडगा निघेल असंही डॉक्टरांनी म्हटलंय. समझ में नहीं आई कौन से चार सूत्री मांग उन्होंने पूरी की है. मैं लगातार बोल रही हूँ, हर जगह बोल रही हूँ. जो हमारे प्रतिनिधि भोपाल पहुँचे हुए हैं, एक बार वे मंत्री जी से मुलाकात करने की गुजारिश कर रहे हैं, सब चीज़ें कर रहे हैं कि एक बार वो मिल लें. हो सकता है इस समस्या का समाधान यही हो जाएगा, क्योंकि हाईकोर्ट का निर्णय आपको पता ही है, 24 घंटे का हमें समय दिया गया है. तो अभी भी हमारे पास 24 घंटे का समय है. तो अगर अभी भी हमारी मांगे तो लेके सरकार हमसे बातचीत या कुछ कन्वर्सेशन करना चाहती है, तो हम बहुत ही छोटे बनके, उनके छोटे बच्चे बनके हम उनसे बात करने की कोशिश करेंगे कि हमारे ही अगेंस्ट क्यों एक्शन, क्यों मध्य प्रदेश में ही ये चीज़ क्यों. अदर जगह जहाँ भी सारी डिमांड्स की बात की गई है वहाँ सारी चीज़ें फुलफिल हुई हैं, पूरी हुई हैं, लेकिन हमें क्या मिला वो आप सब लोगों को पता ही. अगला कदम क्या होगा? अब कदम तो वो उठा रही है, हम तो रिक्वेस्ट ही कर रहे हैं अभी भी कि वो मीटिंग की हम भी अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं. जो हमारे प्रतिनिधि वहाँ बैठे हुए हैं, जैसे कि डॉक्टर अरविंद मीना जी का भी स्टेटमेंट आया हुआ है, वे एक मीटिंग करना चाह रहे हैं. तो हमारी बस एक रिक्वेस्ट है कि हमसे एक बार आप मीटिंग कर लीजिए. दरम्यान सोमवारपासून सुरू झालेला हा संप आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत सुरू राहणार असल्याचं या डॉक्टरांनी म्हटलंय. ज्युनियर डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबावर मोफत उपचार करण्यासह अनेक मागण्या राज्य सरकार समोर या डॉक्टरांनी ठेवल्याय. यासाठी आम्ही सरकार सोबत चर्चा करायला तयार असल्याचं या डॉक्टरांनी म्हटलंय. त्यामुळे ऐन कोरोना परिस्थितीत डॉक्टरांनी केलेल्या या मागण्या पूर्ण करण्यास मध्य प्रदेश सरकारला कितपत यश मिळतंय हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.